नमस्कार बंधू आणि भगिनींनो, माणसाचं वाचन असतं तर त्या वाचनाने माणूस घडत असतो. बऱ्याच वेळा माणसाच्या वाचनामध्ये व्यक्तिमत्व विकास या वाचनामुळे माणूस प्रगल्भ होत जातो. त्याला किती जरी अडचणी आल्या तर त्या फेस करत करत तो आपला मार्ग क्रमण करत असतो. तसेच काही वेळा त्याला नैराश्यसुद्धा येतं, तर ते नैराश्य घालवण्यासाठी त्याला जर ध्यान केलं किंवा आपण यशस्वी होणार अशा पद्धतीनं त्याने एक तपस्या केली तर तो माणूस यशस्वी होऊ शकतो. तुम्हाला कितीही अडचणी असतील आणि त्या सर्वांना अडचणी येतच असते. काही लोकांनी म्हटल्याप्रमाणे ज्यावेळी साधं घर बांधताना आपल्याला कमी वेळ लागतो आणि ज्यावेळी आपल्याला बंगला बांधायचा आहे त्यावेळी खूप उशीरा लागतो. त्यामुळे तुम्हाला सातत्याने प्रयत्न करून सुद्धा जर नैराश्य येत असेल तर तुम्हीच एक प्रकारचा चांगला मोठा बंगला बांधणार आहे हे तुमचं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुम्हाला जर यश मिळण्यास जर वेळ लागत असेल तर तुम्ही नक्कीच मोठे होणार आहेत हे तुम्हाला 100% माहिती आहेत. आणि ज्यावेळी तुम्ही प्रयत्न करत असताना तुम्हाला जग नावडं होत असतील, नातेवाईक नावडे होत असतील, तर तुमची प्रगती होत आहेत असं तुम्हाला मानायला काही हरकत नाही. कारण बऱ्याच वेळा काही जे लोक असतात प्रयत्नवादी नसतात आणि जे आहे त्या परिस्थितीमध्ये छोट्या छोट्या कल्पनामध्ये रमून जाण्याचा प्रयत्न करत असतात. त्यावेळी जे प्रयत्नवादी जो माणूस असतो तो प्रयत्न करत असताना त्याची टिंगलटवाळी चेष्टा करण्याचं काम जनतेचं असतं. अगदी किती महान माणूस असू दे, तर महान जरी माणूस असला तरी त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या संकटातून तो बाहेर पडलेला असतो आणि तो शेवटी आपला विजय मिळवतच असतो. त्या पद्धतीने प्रत्येकानं आपलं एक ध्येय ठरवलं पाहिजे आणि ध्येय ठरवल्यानंतर त्या ध्येयाचा पाठलाग करत असताना आपल्याला किती जरी संकट आले तरी आपण घाबरता कामा नये. आपल्यासमोर मोठं संकट असतं ते फक्त आर्थिक संकट असतं. आर्थिक संकट जर आपल्याला नसेल तर आपण कोणत्याही लढाई जिंकू शकतो. सर्व प्रकारचे सोंगा आणता येतात परंतु पैशाचं सोंग आणता येत नाही हे अतिशय खरं आहे. कारण तुम्हाला कुठेही जायचं असेल, कुठेही कोणतीही कल्पना राबवायची असेल तर पैशाशिवाय काम होत नाही. त्यासाठी तुम्हाला माणसांचीसुद्धा जोडणी करावी लागेल. अशी माणसांची जोडणी करावी लागेल की त्या माणसांना तुम्हाला सातत्याने पटवून द्यावं लागेल, आपला मुद्दा पटवून द्यावा लागेल किंवा आपली कल्पना पटवून द्यावी लागेल, तरच ते माणसांच्या गळी उतरण्यात तुम्हाला यश येतं. आणि ते तुम्हाला लगेच यश मिळेल असं पण सांगता येत नाही. त्यासाठी तुम्हाला सातत्याने प्रयत्न करावा लागतो आणि एके दिवशी तुम्हाला त्याच्यामध्ये यश येतं आणि तुमचा तो त्या दिवशी विजय असतो. धन्यवाद.